आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंचच्या वतीने भोसरी येथे आयोजित केलेल्या इंद्रायणी थडीचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात या इंद्रायणी थडी यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. भोसरीच्या इंद्रायणी थडी यात्रेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार ब्रँडिंग केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वसामान्य नागरिकांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी मोदींची प्रतिमा असलेल्या टी शर्टद्वारे नमो फिरसेचा नारा दिला आहे. यातून खरंच बचत गटातील महिलांचे सक्षमीकरण करायचे की 2019 आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी आहे असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. तर पंकजा मुंडे यांनी देखील संधीचा फायदा घेत भाजपच्या योजनेचा पाडा म्हटलाय. त्यामुळे पुरुषांनी जागृत व्हायची गरज आहे. माझ्याकडे जेव्हाही लोक येतात माझ्याकडे अनेक कामं घेऊन येतात. त्याच्यामध्ये एक काम नेहमी असतं, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज द्या आणि माझ्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज द्या. हे वाक्य माझ्या फार डोक्यात जातात. मला फार वाईट वाटतं. मला वाटतं हे देश तेव्हाच बदले जेव्हा मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यायला आई बाप माझ्याकडे येतील आणि मुलाच्या लग्नासाठी कर्ज घ्यायला येतील पडत असतात. मला आठवतं की मुंडे साहेबांचं फार घेणं होतं मैदानात. मला वाटतं मुंडे साहेब असते तर आधीच निर्णय झाला असता. पण मी मुंडे साहेबांचं उरले सुरले सगळं काम करायचा निश्चय घेतला आहे. माझं प्रण आहे मी जीवनामध्ये कोणत्या मंत्रिपदाच्या खुर्चीसाठी राजकारणात नाही. मी काही कमवण्यासाठी राजकारणात नाही. मी माझ्या वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारणात आहे आणि माझ्या वडिलांचे अधुरे स्वप्न का पंकजा मुंडेसाठी त्यांचे स्वप्न नाही. त्यांचे स्वप्न वंचितांसाठी पीडितांसाठी आहे. म्हणून वंचितांचा वाणी बनण्यासाठी या महाराष्ट्राला सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होऊन सामान्य माणसापर्यंत विकास नेण्यासाठी मी काम करतात. हे विकास नेताना एवढं जरी सामान्य माणसापासून मी दूर गेले एवढी जरी मी चुकले हे विरोधकांचे आरोप विरोप सोडाव. खोटारडे लोक आहेत ते, त्यांना काही लाईन आहे दाखवायला. 70 वर्ष झाले स्वातंत्र्याला, आम्ही आत्ता शौचालय बांधतोय. मी काय केलं एवढे वर्ष या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी? स्वतःचे घर भरण्याचं काम केलं, स्वतःच्या बगल बच्चांना पोचण्याचं काम केलं. पण आज आमच्या राज्यामध्ये आम्ही सामान्य माणसाला डोक्यावर छत देतो, त्याच्या घरात शौचालय देतो, त्याच्या घरामध्ये डायरेक्ट त्याच्या अकाउंटवर मिळणारा त्याला लाभ त्याच्या अकाउंटवर जातो. सगळ्यामधल्या दलालांची फौज आम्ही पूर्णपणे संपवलेली आहे. व्याज आम्ही ह्या मायमाऊलीची ताकद वाढवणं हे आमचं काम. हे माणसं म्हणतील तरी तर ताई माऊलीच्याच ताकदीचं बोलतात, मग आमचं काय? आता तर पुरुषसुद्धा आरक्षण मागतील काही दिवसांनी, अशी परिस्थिती आहे. परवा तर एका कार्यक्रमामध्ये मला विचारलं की आमच्या पती बचाव या संघटनेच्या कार्यक्रमाला पंकजातही येतील का? मी म्हणलं पत्नी बचाव इतकं ऐकलं होतं, पती बचाव कधीपासून सुरू झालं हे बघितलं मला बरं वाटलं. चला आता आपण एका लेवलला आलेलो आहोत, बरोबर आहे की नाही? आता मला एक जण परवा आमदार म्हणला ताई तुम्ही महिलांना आरक्षण दिलं पण पुरुषांच्या जागेवर पण महिला लढायला, त्यामुळे महिलांची संख्या वाढायली आहे. मी इतक्या वर्षांचा अन्याय असल्यामुळे महिलांची संख्या वाढायली आहे.